आता बातमी आहे पावसासंदर्भातली. मुंबईमध्ये आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून धुमशान घालणाऱ्या पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यात 23 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. पुढील 5 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट राज्यात असणार आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्येही काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा विदर्भातील काही भागात येलो अलर्ट असणार आहे. तर गेल्या 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 8 दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं कळत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय. यातच आता पावसाचं पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. तर खरीप पीक हाती लागेल की नाही याची भीती आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जिल्ह्यातील काही भागात खरीपाला पोषक असा पाऊस झाला होता आणि त्यातच आता पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतकरी पिकांना खत देणं, कीटकनाशक फवारणी आणि खुरपणीच्या कामाला लागले. पावसाला जोर जो आहे हा कायम राहिला तर शेतीच्या कामात खंड पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे.